नमस्कार, आधार सुपर फास्ट मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया दिवसभरातल्या सुपर फास्ट बातम्या। जिंतूर तालुक्यातील कसोडी ग्रामपंचायतीमध्ये घाणीचं साम्राज्य। एकीकडे महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार स्वच्छता अभियान राबवत आहे, मात्र या कसोडी गावातील ग्रामपंचायतीचं गावकऱ्यांच्या आरोग्याकडे होत आहे दुर्लक्ष। विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय व कार्य सम्राट आमदार अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवसानिमित्त अंबळनेर शहरामध्ये कार्यकर्त्यांकडून अनेक वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहे। काही ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर आहे, तर वृक्षारोपण अशी रक्तदान शिबिर अशी असंख्य कार्यक्रम अंबळनेर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। पक्षाचे खासदार तथा माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले आहे। आपल्या विविध भाषेच्या शैलीमधून रावसाहेब दानवे हे मात्र चर्चेत असतात। शेतकऱ्याला साले म्हणायचं, मोर्चामधील शेतकऱ्यांना पाकिस्तानचे सपोर्ट आहे असं म्हणायचे, असे विविध शेतकरी विरुद्ध भाषा किंवा अनेक कार्यक्रमात यांचे रंगलेले भाषा चर्चेत राहायचे। आज झालेल्या मंत्रिमंडळ फेरफार मध्ये त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। फुलंब्री तालुक्यातील बाबरा हिवरा रोडवरील सुरू असलेल्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत। संबंधित कामावर माती मिश्रित रीतीचा वापर होत असून कामाचा दर्जा अत्यंत बोगस असून झालेल्या कामावर कधी पाणी तर कधी नाही अशा प्रकारे पाणी मारले जात असल्याने कामाचा दर्जा अजूनच खराब होत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने असे प्रकार घडत आहेत। आरोग्य केंद्रावरील कर्मचारीच मनमानी करत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे। कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे देखील एक असाच गंभीर प्रकार समोर आलाय। काटकळंबा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात स्टील, लोखंड आणि इतरही भंगाराचे सामान जमा झाले होते। प्राथमिक आरोग्य केंद्र हे सध्याच्या कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावत आहेत। अशात जर आरोग्य केंद्रावरील कर्मचारीच मनमानी करत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे। कोरोना विषाणू साथ नियंत्रणासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेचा इशाराही दिला गेला। अशा नैराश्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोसमी पाऊस वेळेत आला। आगमनाच्या सत्रात तो जोरदार बरसल्याने शेतकरी सुखावला होता। त्याचबरोबर यंदा चांगले पीक पाणी येण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते। 2 आठवड्यांनंतर पावसाचा जोर ओसरला। आता 2 आठवड्याभरापासून तो गायब असल्यामुळे पेरण्या अपूर्ण राहिल्या आहेत। तेल्हारा तालुक्यातील काही भाग वगळता उर्वरित भागात शेतकरी वर्ग आतुरतेने आभाळाकडे डोळे लावून बसलाय। आता तर पाऊस आणखीन आठवडाभर पडण्याची शक्यता धूसर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालाय। नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात तालुका अध्यक्षांनी खोटी माहिती जनतेपुढे
व प्रसार माध्यमांपुढे सादर करत भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन केलेले आहे। ही कृती बेकायदेशीर असून असंवैधानिक आहे। 12 आमदारांचे निलंबन तातडीने मागे घ्यावे अशी मागणी आज इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली। महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेने मंगळवारी परभणीत जोरदार निदर्शन केले। ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता अखंडता अक्षुण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्य का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। रेशन दुकानदारांची मनमानी, नागरिक त्रस्त, तहसीलदार व जिल्हा अधिकारी इकडे लक्ष देणार का? हिंगोली शहरातील नागरिकांना राशन दुकानदार RC नंबर असून सुद्धा शिधापत्रिका देण्यास टाळाटाळ करीत आहेत। तसेच राशन नियमानुसार देत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि या कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या परिस्थितीत हा प्रकार फार गंभीर आहे। 23 वर्षीय तरुण किरण शिंदे याने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी तरुणाला जीवनदान। अयोध्या नगरीच्या मैदानाच्या मागील विहिरीमध्ये जहागीरदार कॉलनी औरंगाबाद येथे किरण गणेश शिंदे याने विहिरीत उडी मारली होती। ही घटना समोर येताच अग्निशमन दलाच्या पथकाने या तरुणाला विहिरीच्या बाहेर काढत त्याला जीवनदान दिले। आधार न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।